खासकर मंचावरील सर्व मान्यवरांना खूप वेळ पण जास्त नाव घेत नाही आणि या ठिकाणी उपस्थित तमाम बंधू आणि भगिनींनो पंकजाताई मी या ठिकाणी खास यासाठी आलो की आपण जी ही संघर्ष यात्रा काढली सुरुवात केली आपण माझ्या जिजाऊचं दर्शन घेत माझ्या जिजाऊने शिवबाला संघर्ष करायला शिकवलं लढवायला शिकवलं आणि तो संघर्ष करत 14 दिवस तुम्ही आलात आणि आईल्या देवींच्या पायाजवळ आपण माथा टेकलात की आता सुशासन आम्ही करणार आहोत संघर्षाच्या माध्यमातून राज्य मिळवणार आणि सामान्य जनतेसाठी सुशासन करणार हा निर्धार पंकजाताईंनी व्यक्त केलाय 14 दिवस पंकजाताईंनी ही जी संघर्ष यात्रा काढली मला असं वाटतं रोज एक दिवस या सरकारचा एक वर्षाचा कारभाराचा सगळा पाडा पंकजाताईने महाराष्ट्राला वाचून दाखवला आणि आता 14-15 दिवस झाले 15 वर्ष संपली आता काँग्रेस राष्ट्रवादीच आता पॅकेट बांधा त्यांना घरी पाठवा आणि आता आमच्यासाठी रस्ता मोकळा करून द्या मला आठवतंय की ज्यावेळी संघर्ष यात्रा चालली ही संघर्ष यात्रा चालल्यानंतर जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आपण टीका टिप्पणी केली तर तुम्हाला माहिती आहे काल अजितदादा पवारची कोल्हापुरात सभा झाली अजितदादा पवार काय म्हणाले अरे माझी सटकली मला 100 दिवस द्या मी टोल बंद करतो अरे 5775 दिवस काय झक मारत होता 5775 दिवस तुम्ही सत्तेत होता आणि 100 दिवस कशासाठी द्यायचे अजित पवार आली रे आली तुझी बारी आली आता काय तुझं खरं नाही आरआर पाटील म्हणतात की विनोद तावडे अजित पवारला जेलमध्ये घालायचं म्हणतो या सगळ्यांना आता देवेंद्र फडणवीस पंकजाताई विनोद तावडे या सगळ्यांना मंत्री व्हायची दिवसा स्वप्न पडतायत मला आठवण झाली मुंडे साहेबांनी ज्या पहिली संघर्ष यात्रा काढली होती त्यावेळी आरआर पाटलाचे गुरु शरद पवार हेच बोलले होते की मुंडे साहेबांना दिवा स्वप्न पडतायत साहेबांनी काय उत्तर दिलं होतं अरे स्वप्न तर मर्दांना पडतात आणि ते स्वप्न त्यांनी खरं करून दाखवलं संघर्ष यात्रा निघाली सत्ता आली पुन्हा संघर्ष यात्रा निघाली पुन्हा सत्ता येणार मला माहिती आहे अख्खा राष्ट्र आपण अख्खं राज्य पिंजून काढलेलं आहे तुमच्यावर आता पंकजाताईंनी या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या यात्रेच्या माध्यमातून जबाबदारी टाकली आहे की महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन सांगा की 200 वर जागा निवडून काँग्रेस राष्ट्रवादीला घरी बसवा आणि आता आम्हाला सत्तेत रस्ता करून द्या एवढंच आपल्याला आवाहन करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र